तर ते चांगलं खातं होतं, लोकांची कामं त्याच्यातनं होत होती, कृषी खातं होतं, ते न देता त्यांना न आवडणारं खातं मिळालंय. बंदरे आणि खनिकर्म, ते स्वतः पण नाराज आहेत. आता हे नाराजांचं सरकार झालेलं आहे. ट्विट त्यांनी कुठे बसून केलं? ईडीच्या ऑफिसमध्ये बसून केलं की सीबीआयच्या ऑफिसमध्ये बसून केलं का इन्कम टॅक्सच्या ऑफिसमध्ये बसून केलंय? मला असं वाटतं की मोहित कंबोज हे भाजपचे कार्यकर्ते नसून ते आता ईडीचे कर्मचारी झाले आहेत का? कारण ते ट्विट करतात आणि तसं पुढे होत आहे. याचा अर्थ की हे सगळं एक स्क्रिप्ट लिहिली गेलेली आहे आणि त्याप्रमाणे गोष्टी घडत आहेत. त्यामुळे याचं उत्तर आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना हिंमत असेल तर त्यांनी याचं उत्तर द्यावं. स्क्रिप्ट रायटर कोण आहे? दिल्लीतनं येत असेल स्क्रिप्ट, अजून कुठून येणार? दिल्लीतनं स्क्रिप्ट तयार होतात सगळ्या, कारण हे सगळे कर्मचारी जे आहेत सीबीआय ईडी हे सगळे दिल्लीतून येत आहेत. त्याच्यामुळे निश्चितच आता हे अगदी स्पष्ट आहे की तुमच्यावर पहिले तुम्हाला नोटीस येते, त्याच्यानंतर तुम्हाला चौकशीला बोलवलं जातं. तुमच्याकडे दोन मार्ग उपलब्ध आहे.